शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असून खेडमधील चिंचगर येथे माजी आमदार संजय कदम यांच्या निवासस्थानी त्यांची खळा बैठक पार पडली. तसेच यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या कबड्डीपटू स्नेहल शिंदे यांचं अभिनंदनसुद्धा त्यांनी केले. यावेळी माजी खासदार अनंत गीते, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जसं विधानसभेत आपण जिंकणार आहोत, जसं लोकसभेत पण परिवर्तन होणार आणि आपले वाद तिथे जाणार आहेत, तसं आपल्याला विधान परिषद देखील तेवढीच महत्वाची आहे. कारण मी पाहिलेले जवळून जेव्हा आपण सत्तेतून काम करत असतो किंवा विरोधी पक्षातून काम करत असतो, पण आता येणार ती सत्ताच येणार आपली, सत्तेत काम करत असताना आपल्याला बहुमत जे लागतं ते नुसतं विधानसभेत किंवा लोकसभेत नाही तर राज्यसभेत आणि विधान परिषदेत देखील लागतं. महत्वाचे जे विषय असतात जे आपल्याला मांडायचे असतात, सरकारकडून उत्तरं घ्यायची असतात, कामं चांगली करून घ्यायची असतात, लोकांचा आवाज तिथे मांडायचा असतो, हे सगळं दोन्ही हाऊस मध्ये चालतं. पण दोन्ही हाऊस मध्ये तेवढीच आपली ताकद असणं गरजेचे असते. आणि आज जे मी फिरत आहे, कालपासून खळा बैठक घेत आहे, ही सभा पण होऊ शकली असती, मोठी सभा होऊ शकली असती, पण आज मला तुम्हाला खास येऊन भेटायचं होतं. आपलं 1-to-1 शिवसेनेचं असंच असतं, कारण आपले पदाधिकारीच एवढे आहेत की छोटी सभाच होते आपली, पदाधिकारी बैठक म्हणलं की अशी मिनी सभा होते.